प्रोनाउन्स प्लस शाल बी आणि विल बी सर्वनामासोबत कोणते सहकारी क्रियापद घ्यायचे याच्याविषयी आपण याच्या भागामध्ये माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, आय आणि वी सोबत शाल बी हे सहकारी क्रियापद घेतात. इंग्रजीमध्ये हा सर्वसाधारण नियम आहे. आय आणि वी जर वाक्याच्या सुरुवातीला येत असेल आणि त्याच्यानंतर शाल बी किंवा विल बी यापैकी कोणते सहकारी क्रियापद घ्यायचे असेल तर ते शाल बी घेतले जाते. व याच्या नंतर यू ही सी इट आणि दे ही जी सर्वनाम आहेत या सर्वनामाच्या सोबत विल बी हे सहकारी क्रियापद घेतले जाते. हे फ्युचर कंटिन्युअस टेन्सच्या रचनेमध्ये या गोष्टी वापरल्या जातात. आणि याच्यानंतर मुख्य क्रियापदाचे चौथे रूप म्हणजेच आयएनजी प्रत्यय असलेले रूप जर घेतले तर त्या वाक्यामध्ये असतो फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आपण आता पाहूया याची काही उदाहरणे. आय शाल बी प्लेइंग क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळत असेल, मी क्रिकेट खेळत असेल. दोन, वी शाल बी रीडिंग अ बुक आम्ही पुस्तक वाचत असू, आम्ही पुस्तक वाचत असू. तीन, यू विल बी स्पीकिंग इंग्लिश तू इंग्रजी बोलत असशील. जेव्हा यूचा वापर एकवचनी अर्थाने केला जातो तेव्हा त्याचा अर्थ तू इंग्रजी बोलत असशील असा होतो. चार, यू विल बी ड्रिंकिंग वॉटर तुम्ही पाणी पीत असाल, तुम्ही पाणी पीत असाल. पाच, ही विल बी मेकिंग अ काईट तो पतंग बनवत असेल, तो पतंग बनवत असेल. सहा, सी विल बी सिंगिंग अ सॉन्ग ती गाणे गात असेल, ती गाणे गात असेल. सात, इट विल बी क्राईंग ते रडत असेल, ते रडत असेल. आठ, दे विल बी सीइंग अ मूव्ही ते चित्रपट पाहत असतील, ते चित्रपट पाहत असतील. किंवा त्या चित्रपट पाहत असतील, त्या चित्रपट पाहत असतील. किंवा ती चित्रपट पाहत असतील, ती चित्रपट पाहत असतील. नऊ, राम विल बी गोइंग टू स्कूल राम शाळेत जात असेल, राम शाळेत जात असेल. दहा, पीपल विल बी प्लेइंग खो खो लोक खो खो खेळत असतील, लोक खो खो खेळत असतील. अकरा, इट विल बी रेनिंग पाऊस पडत असेल, पाऊस पडत असेल.